आषाढी एकादशीचं औचित्य साधत अनेक ठिकाणी धार्मिक सोहळे पार पडले जातात. असाच एक सोहळा पिंपरी चिंचवडमध्येही पार पडला. मात्र हा सोहळा धार्मिक नव्हता, तर हा सोहळा होता निसर्ग संवर्धनाचा. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी एकादशीचं औचित्य साधत तुळशीच्या 1 लाख रुपयांचं मोफत वाटप केलं. अर्थातच वारकरी संप्रदायात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वातावरणात सतत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणारं हे झाड औषधीही आहे. यानिमित्तानं का होईना घरोघरी तुळशीचं झाड लावलं जावं आणि त्यातून निसर्गाचं महत्त्वही कळावं यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. आपल्या धर्मामध्ये पूर्वीपासूनच खूप महत्त्व आहे आणि हे महत्त्व आता कुठंतरी शहरी भागामध्ये कमी पडत चाललेलं आहे. तुळशींचं प्रमाण आपल्या शहरी भागात कमी दिसत आहे आणि ते प्रमाण वाढावं आणि तुळशीला घरोघरी पोहोचावं एवढंच या मागचा हेतू होता. साधारण किती तुम्ही रोपटे वाटलेत आणि काय सांगा? साधारण 1 लाख रोपांची आपण आज वाटप 4 वाजेपर्यंत पूर्ण करतोय. जवळपास 70-80 हजार रोपं वाटून झालेली आहेत. 20-21 हजार रोपांची आता वाटप अजून चालू आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी आपण वाटप करतोय आणि या कामासाठी माझा सगळा मित्रपरिवार आणि माझे सगळे सहकारी याच्यामध्ये सहभागी आहेत. मी सर्वांचा त्याबद्दल आभारी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.